येवला अंदरसूल येथे नाशिक औरंगाबाद रस्त्यावरील गुलमोहर चौकात असलेल्या भगवान गुजर यांच्या कुशन दुकानात दुपारी 3 वाजताच्या सुमारास अचानकपणे भीषण आग लागल्यानं दुकानातील कुशन, शिलाई मशीन, पिन मशीनसह अनेक वस्तू जळून खाक झाल्यात. तसेच शेजारी असलेल्या गुजर यांच्या वडिलांचं चप्पलचं दुकान सुद्धा या आगीच्या भवऱ्यात सापडल्यानं त्यांच्याही दुकानातील सर्व चप्पलचा माल पूर्णपणे जळाल्यानं गुजरे कुटुंबाची खूप मोठी आर्थिक हानी झाली आहे. दुकानात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची चर्चा संपूर्ण नागरिक करतायत. संतोष आत्माराम केंद्रे अंदरपूर येवला तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा. आज भगवान भाऊ गुजरे यांच्या दुकानाला आग लागली तर ही किरकोळ शॉर्ट सर्किटमुळे लागलेली आहे. परंतु ज्यावेळेस प्रशासनाला फोन केला फायरला, तर फायरला कॉल केल्यानंतर त्यांनी येवला फायरचा नंबर दिला, परंतु येवला फायरचा लँडलाईनचा नंबर हा बंद होता. त्यानंतर स्थानिक पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकाऱ्यांना कॉल करून त्वरित फायरची गाडी बोलून आज आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, परंतु फायरची गाडी येण्याला फार उशीर झाला. केवळ आणि केवळ त्यांचे लँडलाईन फोन बंद होते फायरच्या गाडीचे, त्यामुळे हा जास्त मोठा अनर्थ झाला. यावेळी अंदरसूल ग्रामपंचायत उपसरपंच झुंजाराव देशमुख, उमेश देशमुख, जितूभाऊ जागीरदार, किसन काका धनगे, अनोल सोनवणे, शिवाजी धनगे, संतोष केंद्रे, राम कदम यांनी घटनास्थळी त्वरित धाव घेतली व आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. यावेळी येवला ग्रामीण पोलीस निरीक्षक अनिल भवारी, SSI तांदळकर, आबा पिसाळ आदींनी घटनास्थळी त्वरित दाखल झाले व जमावास बाजूला करून स्थानिक नागरिकांच्या व अग्निशामक दलाच्या सहाय्याने आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. शेजारच्या अनेक दुकानं यामुळे वाचली आहेत. तसेच घटनास्थळी अग्निशामक दलाच्या सहाय्याने आग विझवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू झालं होतं. आगीची तीव्रता जास्त प्रमाणात असल्यानं यात लाखोंचं नुकसान झालंय. News15 मराठी साठी हितेश दाभाडे, येवला.